नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. ॲसिडिटी म्हणजे काय, GERD आणि LPR म्हणजे काय, ॲसिडिटी नेमकी कशी ओळखायची, त्याची लक्षणं काय, डायग्नोसिस कसा केला जातो, या सगळ्या गोष्टींची माहिती मी पहिल्या भागात दिलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. ॲसिडिटी झाल्यास घरगुती उपचार काय असतात ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिला उपचार म्हणजे तुळस. तुळस ही नॅचरल अँटासिड आहे. तुळशीमध्ये शरीरामध्ये जर कुठे सूज असेल, शरीरामध्ये जर कुठे जखम असेल, जसं की पोटातला अल्सर, जर ॲसिडिटीमुळे अल्सर झाला असेल तर आणि सूज आली असेल, तर हे सगळं बरे करण्याचे गुणधर्म तुळशीमध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळस खाल्ल्यावरनं आपल्या जठरामध्ये म्युकस तयार होतं, जास्तीचं म्युकस तयार होतं, आणि या म्युकसमध्ये पोटातलं ॲसिड न्यूट्रिलाइज व्हायला मदत होते, त्यामुळे सुद्धा आपली ॲसिडिटी कमी होते. आता ही तुळस कशी खायची, तर तुम्ही ही तुळस पाण्यात घालून उकळू शकता आणि ते उकळलेलं पाणी तुम्ही दिवसभर सिप सिप करून पिऊ शकता, किंवा जेवणानंतर तुम्ही 4-5 तुळशीची पानं चावून खाऊ शकता, त्याचा रस तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामुळे सुद्धा तुमची ॲसिडिटी कमी व्हायला मदत होईल. दुसरं औषध आहे बडीशोप. बडीशोप हे नॅचरल अँटासिड आहे, ते पाचक आहे, त्याच्यामध्ये पाचक द्रव्य असतात, त्यामुळे तुम्ही हेवी जर काही खाल्लं असेल तर तुम्ही जर बडीशेपेचं पाणी प्यायला तर त्याच्यामुळे जर तुम्हाला काही ॲसिडिटी झाली असेल तर ती ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते. तुमचं अन्न पचन व्हायला बडीशेपेमुळे मदत होते, त्यामुळे तुम्ही ही बडीशेप रोज मुखवास, म्हणजे तुमचं जेवण झालं की एक चमचा बडीशेप तुम्ही खाऊ शकता, किंवा तुम्ही एक चमचाभर बडीशेप पाण्यामध्ये घालून ठेवा, आणि हे पाणी जर तासभर तसंच ठेवलं तर त्या बडीशेपचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो, आणि हे बडीशेपेचं पाणी तुम्ही दिवसभर सिप सिप करून पिऊ शकता. तिसरं स्वयंपाकघरातलं औषध आहे दालचिनी. दालचिनी सुद्धा नॅचरल अँटासिड आहे. दालचिनीमध्ये जखमा बऱ्या करणे, सूज कमी करणे असे गुणधर्म आहेत, तसंच इन्फेक्शन दूर करणे हा सुद्धा एक गुणधर्म आहे. त्यामुळे पोटामध्ये ॲसिडिटीमुळे जर काही जखमा झाल्या असतील, सूज झाली असेल, लालसर आला असेल, तर तो दालचिनीमुळे कमी व्हायला मदत होते. तसंच दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, म्हणून ओव्हरऑल आपल्या सगळ्या तब्येतीसाठी दालचिनी चांगलीच असते. तर तुम्ही जेवण झाल्यावर दालचिनीचा एक छोटा तुकडा चघळू शकता. चिमूटभर दालचिनी पावडर कोमट पाण्यातून उपाशीपोटी जर तुम्ही घेतलं तर तुमची ॲसिडिटी कमी व्हायला जरूर मदत होईल. पुढचं औषध आहे जिरे. जिरे सुद्धा नॅचरल अँटासिड आहे, त्याच्यामुळे पदार्थाची चव सुद्धा वाढते, त्यामुळे आपली भूकही वाढते, आणि जिऱ्यामध्ये पाचक गुणधर्म आहेत, त्यामुळे तुम्ही जिऱ्याचं पाणी पण पिऊ शकता. एक चमचा जिरे 2 कप पाण्यामध्ये घालायचे, हे पाणी 1 कपाचं होईपर्यंत उकळायचं, आणि हे पाणी तुम्ही जेवणानंतर घेतलं तर तुमची ॲसिडिटी कमी व्हायला मदत होईल. ज्या ज्या वेळी तुम्ही राजमा किंवा असं हेवी जे पचायला हेवी असलेलं अन्न घेता, त्यावेळी तुम्ही जिऱ्याचं किंवा बडीशेपेचं पाणी पिऊ शकता, त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी नक्कीच नाही होणार. किंवा तुम्हाला उकळायला वेळ नसेल तर 1 चमचाभर जिरे तुम्ही पाण्यात घालून ठेवा. 1 तासभर ठेवलं की जिऱ्याचा अर्क पाण्यामध्ये उतरतो, आणि हे पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता. 7-8 दिवस हे करून बघा, तुमची ॲसिडिटी नक्कीच कमी होईल. पुढचा पदार्थ आहे अद्रक. अद्रकामध्ये सुद्धा पाचक रस आहेत, पचन करण्याचे गुणधर्म आहेत, हे सुद्धा नॅचरल अँटासिड आहे, त्यामुळे तुमचं तोंड जर कडू पडलं असेल तर तुम्ही पाचक रस घेऊ शकता, त्यामुळे तुमची भूकही वाढेल आणि अन्नाचं चांगलं पचनही होईल आणि तुमची ॲसिडिटी कमी व्हायला मदत होईल. या अद्रकाचा पाचक रस करता येतो, या अद्रकाचं छान साखर घातलेलं पाचक करता येतं. हे जर तुम्ही घरात करून ठेवलं तर जेवणानंतर तुम्ही हे घेऊ शकता, किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला ॲसिडिटी होईल तेव्हा तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता. हा पाचक रस किंवा हे आल्याचं पाचक कसं बनवायचं, त्याच्या माझ्या सासूबाईंच्या खूप छान छान रेसिपीज चॅनलवर आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करते, बघायला विसरू नका. अजून एक स्वयंपाकघरातलं औषध म्हणजे पुदिन्याची पानं. पुदिना सुद्धा नॅचरल अँटासिड आहे. पुदिना हा पोटाला थंडावा देतो, त्यामुळे ॲसिडिटीमुळे तुम्हाला जर घशामध्ये, छातीमध्ये किंवा पोटात जळजळ होत असेल तर ती पुदिन्यामुळे कमी होते. आणि पुदिना नॅचरल अँटासिड तर आहेच, पण ह्याच्यामध्ये पाचक रस पण असतो, पाचक द्रव्य पण असतं, त्यामुळे तुमचं पचन सुधारायला सुद्धा मदत होते. तसंच पोटात जर ॲसिडिटीमुळे अतिप्रमाणात गॅसेस झालेले असतील तर हे
सगळे गॅसेस सरायला सुद्धा पुदिन्यामुळे मदत होते. तर हा पुदिना तुम्ही कसा घेऊ शकता, तर जेवणानंतर 2-3 पुदिन्याची पानं तुम्ही चघळू शकता. जर तुम्ही लिंबू सरबत किंवा अशी कुठली सरबत घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानं घालू शकता. किंवा तुम्ही जिऱ्याचं पाणी जर घेणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पुदिन्याची पानं घालून ते पिऊ शकता. अजून एक मस्त औषध म्हणजे पिकलेलं केळं. जेव्हा जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी होईल त्या त्यावेळी तुम्ही जर पिकलेलं केळं खाल्लं तर तुमची ऍसिडिटी, पोटातली जळजळ, छातीतली जळजळ कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि केळ्यामध्ये पोटॅशियम सुद्धा भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे सुद्धा तुमची ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. अजून एक औषध म्हणजे बडीशोप, धणे आणि जिऱ्याची पूड करून ठेवायची. हे सगळे नॅचरल अँटासिड आहे, त्याच्यामुळे पचन सुद्धा सुधारतं, गॅसेस सरायला मदत होते. त्यामुळे या तिन्ही गोष्टींची तुम्ही जर पावडर करून ठेवली आणि अर्धा पाव चमचा पावडर जेवणानंतर जर तुम्ही रोज घेतली तर तुमची ऍसिडिटी कमी व्हायला नक्कीच मदत होईल. अजून एक बेस्ट औषध म्हणजे आवळा. आवळा सुद्धा नॅचरल अँटासिड आहे, ह्याच्यामुळे पचनही सुधारतं, गॅसेस कमी व्हायला मदत होते. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुमचं ओव्हरऑल इम्युनिटी सुद्धा सुधारायला मदत होते आणि आवळ्यामुळे पचनही सुधारतं. तर तुम्ही हे आवळा कशा प्रकारे घेऊ शकता, तर तुम्ही आवळ्याची सुपारी म्हणजे ओवा घालून, जिरे पूड ओवा घालून तुम्ही आवळ्याची सुपारी करून ठेवू शकता. ही आवळ्याची सुपारी तुम्ही जेवणानंतर खाऊ शकता. किंवा तुम्ही उपाशीपोटी आवळ्याचे शॉट्स घेऊ शकता, तुम्ही आवळा कँडी खाऊ शकता, किंवा तुम्ही आवळ्याचा तयार जो रस मिळतो तो रस घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमचं पचनही सुधारेल, व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी पण सुधारेल आणि तुमची ओव्हरऑल हेल्थ सुधारेल आणि ॲसिडिटी तर कमी होईलच. आता ही आवळ्याची सुपारी कशी बनवायची किंवा आवळ्याचा शॉर्ट्स कसे बनवायचे, त्याच्या छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, त्या जरूर चेक करा. अजून एक उपाय काय आहे माहिती का घरगुती, तुम्हाला जर खूप ॲसिडिटी झाली असेल तर 1/2 कप थंड दूध तुम्ही प्यायचं. तर रोज झोपायच्या आधी 1/2 कप थंड दूध पिऊन तुम्ही जर झोपलात तर तुमची ॲसिडिटी कमी व्हायला मदत होईल. तसंच तुम्ही कोकम सरबत, लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा गुलकंद हे सगळे घरगुती औषध आहेत. हे जर तुम्ही घेतलं तर पोटाला थंड वाटेल आणि तुमची ॲसिडिटी कमी व्हायला सुद्धा मदत होईल. अजून एक औषध आहे तुळशीचं बी. तुळशीचं बी पोटाला थंडावा देतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, त्यामुळे तुमचं पोट साफ व्हायला मदत होते. पोट साफ झालं की तुमची ॲसिडिटी सुद्धा तुम्हाला कमी व्हायला मदत होईल. तर 1/2 ते 1/2 कप तुळशीचं बी जर तुम्ही 10-15 मिनटं कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आणि हे जर तुम्ही दुधात घालून घेतलं तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक पडेल. हे तुळशीचं बी कसं घ्यायचं, तर तुम्ही हे पाण्यामध्ये 10-15 मिनटं भिजवून ठेवायचं, ते छान फुलतं. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते तसंच पिऊ शकता. किंवा तुम्ही जर रात्री झोपायच्या आधी 1/2 कप दूध घेणार असाल तर त्या दुधामध्ये हे तुळशीचं बी घालायचं, तर तुमची ॲसिडिटी कमी व्हायला नक्कीच मदत होते. आणि ही ॲसिडिटी काय होते माहिती का, काही काही वेळा तुम्ही सतत काहीतरी चुकीच्या तुमच्या सवयी असतात, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲसिडिटी होते. या चुकीच्या सवयी कुठल्या आहेत माहिती का, की तुम्ही जर जेवलात की जेवणानंतर लगेच आडवं व्हायचं नाही, तुम्ही जर लगेच आडवे होत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री उशिरा जेवायचं आणि लगेच झोपायचं. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज किंवा व्यायामाचा अभाव. आणि अजून एक, काही काही लोकांना काय सवय असते माहिती का, त्यांना खूप जरी भूक लागली ना तरी ते जेवणाच्या वेळा टाळतात, जेवणाच्या वेळा सारख्या सारख्या बदलतात, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. सतत बाहेरचं खाणं किंवा तेलकट तुपकट मसालेदार ह्याचं अतिसेवन जेव्हा जेव्हा तुम्ही करता ना, त्यावेळी तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. कॉफी चहाचं प्रमाण तुमचं जर वाढलेलं असेल, कारण ताणतणाव झाला की लोक कॉफी पितात, चहा पितात, मग काय होतं, तो ताणतणाव आणि चहा कॉफी या सगळ्यांमुळे तुम्हाला ॲसिडिटी होते. तर ह्या सगळ्या चुकीच्या सवयी जर तुम्ही लक्ष देऊन बघितल्या आणि बदलल्या तर त्याच्यामुळे तुमची ॲसिडिटी कमी व्हायला नक्कीच मदत होईल. मी ॲसिडिटीवरच्या सगळ्या शंकांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये जरूर विचारा. तुम्हाला जर कुठल्या आजारांवर माहिती हवी असेल तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ॲसिडिटी झाल्यावर तुम्ही काय प्रकारचे घरगुती उपचार करता तेही तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकता, त्यामुळे ते इतर लोकांनाही कळतील. आणि असेच छान छान व्हिडिओज घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.